छान टेस्टी आणि मसालेदार असा मशरूम कोरमा आपला तयार आहे। अगदी चटकदार, चवीत बदल आणि खूप छान लागणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण वॉच करा। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करू। मी शीतल शुभाश्रू किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अशी मस्त एक रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे मशरूम कोरमा। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर येथे मी मशरूम घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून त्याचे दोन दोन भाग करून घेतलेले आहेत। कट करून छान स्वच्छ धुवून घ्यायचं। येथे तीन कांदे चिरून घेतलेले आहेत, लांब लांब स्लाइस करून। आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे, त्यामुळे याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत। येथे मी अद्रक 1 इंच, लसूण 1 गड्डी आणि कोथिंबीर घेतलेली आहे। येथे मी खोबरं, खसखस आणि मगज बी घेतलेली आहे। येथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये खोबरं, खसखस आणि मगज बी आपल्याला 1-15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे आणि याची छानशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। तर हे 15 मिनिटांसाठी छान भिजून द्यायचं, छान एकत्र मिक्स करून याला 15 मिनिटं आपण भिजत ठेवूया। तर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला कोथिंबीर आणि अद्रक लसूण छान बारीक वाटून घ्यायचं आहे, पेस्ट बनवून घेऊ। हे वाटून घेतलेलं आहे आपण। आता यामध्येच आपल्याला हा कांदा चिरलेला बारीक करून घ्यायचा आहे। येथे मी 3 कांदे घेतलेले आहेत। तुम्ही याऐवजी लसूण अद्रक बारीक करण्यापेक्षा त्याऐवजी तुम्ही पेस्ट वापरली तरीही चालेल। तर येथे ही पेस्ट आपली तयार आहे, छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। येथे पॅन गरम करत ठेवलेला आहे मी आणि त्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत। तर 1-4 चमचे तेल घालून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 चमचाभर वेलची पावडर आणि जो कांदा आणि अद्रक लसूण मसाला जो वाटण केलेला आहे ते यामध्ये घालायचं आहे। छान कांदा यामध्ये तेलामध्ये भाजून घेऊया आपण। कांदा आपला तेलामध्ये छान भाजत आहे आणि याला 15 मिनिटं झालेली आहेत। तर हे वाटण आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये। तर येथे ही पेस्ट आपली तयार आहे आणि छान बारीकसर झालेली आहे पेस्ट। तर कांदा आपला भाजतो आहे, तर यामध्ये आता आपल्याला धनेपूड 1 चमचा छान मिक्स करायचं आहे। यामध्ये लाल मिर्च पावडर, लाल बेडगी मिर्च पावडर यामध्ये 1 चमचा, कलरसाठी मी ऍड करते। मी छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये कांदा लसूण मसाला तुम्ही जो कोणता वापरत असेल तो 2 चमचे, तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तर हे यामध्ये छान मिक्स करून घेऊया। जे आपण पेस्ट बनवले ते यामध्ये घालून घेऊ। हा छान मसाला एकजीव करून छान शिजवून घेऊ आपण। हा मसाला आता 10 मिनिट आपल्याला झाकण लावून छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता याला छान वाफ आलेली आहे, छान मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये दही 1 वाटीभर मिक्स करायचं आहे। छान मिक्स करून घ्या। आणि यामध्ये मीठ
चवीनुसार दोन चम्मच, एक ते दीड चम्मच घातला तरी चालेल, तुमच्या टेस्टनुसार तुम्ही मीठ बघू पाहू शकता। आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्या आणि थोडस गरम पाणी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची मसाल्यांना। याला छान एक उकळी आलेली आहे, यामध्येच आपण जे कट करून घेतलेले मशरूम आहेत ते ऍड करणार आहोत आणि छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गरम मसाला 1-2 चम्मच मी गरम मसाला, तुम्ही कोणता यूज करता तो कोणताही चालेल, आता हे मिश्रण छान 1-15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। तर आपला कोरमा छान शिजलेला आहे, मस्त स्वादही खूप छान आलेला आहे, बघू शकता। तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही ठरवू शकता, अगदी घट्टसर हवं तर तुम्ही तशीही बनवू शकता। मी अशी पातळसर बनवलेली आहे अगदी मसालेदार आणि वास एकदम मस्त सुटलेला आहे। तर येते आपला हा मशरूम कोरमा तयार आहे। वाव किती छान ग्रेव्ही आणि छान शिजायला त्याला फारसा वेळ लागत नाही, अप्रतिम लागतो। तर तुम्ही नक्की ट्राय करा, रेसिपी आवडली तर यूट्यूबवर शुभाश्रू किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। आपण पुन्हा भेटू अशा छानशा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय अँड टेक केअर।